महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता त्या ठिकाणचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस व टीएमसीवर निशाणा साधल्याचे दिसत आहे। पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आम्ही जाहीर केल्यानंतर एकीकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँडबाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी टीम म्हणणं सुरू केलं। ममता बॅनर्जी देखील असंच म्हणत आहेत, मी एकमेव आहे ज्याच्याविषयी ते बोलू शकतात, मी कोणाचाही नाही पण जनतेचा आहे, असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे। आगामी काळात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी पश्चिम बंगाल निवडणुकीचे पडघम कधी वाजू लागले आहेत, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याचे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।